नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच जणांची अशी मागणी होती की सर जनगणनेविषयी काही व्हिडिओ घेऊन या आणि त्यात एक आमचा विद्यार्थ्याचा सर्वात मोठा सहभाग आहे जो माझ्या पाठीशी लागला होता की सर आपल्या जनगणनेबद्दल एक व्हिडिओ घेऊन या. हा खास त्याच्यासाठी आमचा जो शिष्य आहे रणवीर सोंडके तर त्याने याबद्दलची मागणी केली होती आणि इतरही आपले विद्यार्थी आहेत त्यांनीही मागणी केली होती, तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा खास असं म्हणता येईल कारण जनगणनेबद्दल बऱ्याच वेळेला विचारले गेलेले प्रश्न आहेत आणि हे प्रश्न फार महत्त्वाचे आहेत. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने अगदी शेवटपर्यंत तो पाहावा कारण जेणेकरून तुम्हाला या जनगणनेबद्दल काही प्रश्न मी इथे घेऊन आलेलो आहेत ते तुम्हाला कळेल, त्याच्याबद्दलची उत्तरं तुम्ही जाणून घ्याल आणि परीक्षेमध्ये ते तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने सोडवता येतील. तर आपण सुरुवात करूया. महाराष्ट्र जनगणना 2011 यावर आहे भाग एक आपण पाहतोय. चला पहिला प्रश्न काय आपला, 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ही सुमारे किती आहे? आता ती वाढलेली आहे 2011 नंतर 2021 होता पण झाली नाही, बरोबर आहे, अजूनही ती झाली नाही 2024 झालं तरी. तर याचं उत्तर काय आहे, 11,24,00,000. पर्याय क्रमांक बी हे याचं उत्तर आहे. किती आहे, 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे 11,24,00,000 इतकी आहे. चला पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचा भारतात लोकसंख्येत कितवा क्रमांक आहे, चौथा, तिसरा, दुसरा, पहिला? या प्रश्नाचं उत्तर काय आहे, तर दुसरा. काय आहे, महाराष्ट्राचा भारतात लोकसंख्येचा क्रमांक कितवा आहे, दुसरा आहे. पुढे जाऊया, महाराष्ट्रात देशातील किती टक्के लोकसंख्या आहे, महाराष्ट्रात देशातील किती म्हणजे भारतातल्या किती टक्के पैकी महाराष्ट्रात आहे, त्याचं उत्तर काय आहे, 9.29, 12.5, 8.8 कि 14.09. त्याचं उत्तर आहे 9.29% हे महाराष्ट्र देशातील लोकसंख्या आहे. हा पुढे जाऊया, 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे, मुंबई, उपनगर, नाशिक, पुणे, ठाणे? 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी जास्त लोकसंख्या आहे, ठाणे या जिल्ह्यात आहे, जिल्हा विचारलाय ठाणे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया, 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे, हिंगोली, वाशिम, सिंधुदुर्ग, गडचिरोली, यापैकी कोणता? तर गडचिरोली हे तुमचं योग्य उत्तर आहे, बरोबर आहे. हिंगोली, हिंगोलीच्या बाबतीत काय लक्षात ठेवायचं आहे, सध्या लिगो जे आहे हा प्रोजेक्ट औंढा नागनाथ हिंगोली या ठिकाणी, ओके. सिंधुदुर्ग आपलं कोकणामध्ये येतं, बरोबर की नाही, आणि सिंधुदुर्गमध्ये आपला काय झाला होता, नौसेना दिवस, बरोबर की नाही, 2023. पुढचा प्रश्न आहे, 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रात पुरुषांची लोकसंख्या ही किती आहे, म्हणजे पुरुष लोकसंख्या ही महाराष्ट्रामध्ये 2011 जनगणनेनुसार किती आहे, किती आहे बरं याचं, 6.62 की 5 कोटी, 4.50 कोटी की 5.84 कोटी? पर्याय क्रमांक डी हे तुमचं उत्तर आहे. हा लक्षात ठेवा, पुरुषांची लोकसंख्या किती आहे महाराष्ट्रात 2011 नुसार, 5.84. पुढचा प्रश्न, 2011 जनगणनेनुसार पुरुष लोकसंख्येत सर्वप्रथम क्रमांक कोणत्या जिल्ह्याचा आहे, नागपूर, पुणे, ठाणे, मुंबई, उपनगर? तर यामध्ये कोणाचा आहे, 2011 जनगणनेनुसार लोकसंख्येच्या बाबतीत ठाण्याचा आहे, कोणाचा आहे, ठाणे, बरोबर आहे. पुढचा प्रश्न घेऊया, 2011 जनगणनेनुसार स्त्री लोकसंख्येत सर्वप्रथम क्रमांक कोणता आहे, ठाणे, मुंबई, उपनगर, नाशिक, पुणे? तर पुन्हा एकदा ठाणे हेच उत्तर आहे याचं, लक्षात ठेवा, काय आहे, ठाणे.
2011 जनगणनेनुसार स्त्रियांचं म्हणतोय, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न, 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रात 1 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असणारा एकमेव जिल्हा, 1 कोटीपेक्षा, पुणे, ठाणे, मुंबई उपनगर, नागपूर, तर पुन्हा ठाणे हेच त्याचं उत्तर आहे. म्हणजे पुरुषांच्या, स्त्रियांच्या आणि 1 कोटीपेक्षाही जास्त लोकसंख्या असणारा एकमेव जिल्हा, 1 कोटी, विचार करा, ठाण्यामध्ये. हा चला पुढचा प्रश्न, 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रात लोकसंख्येची दशवार्षिक वाढ, दशवार्षिक विचारलेली आहे, ही किती आहे? 12.2%, 18.5%, 15.99%, कि 10.7%? ए बी सी डी. 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्र लोकसंख्येची दशवार्षिक वाढ ही 15.99% इतकी आहे. 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त दशवार्षिक वाढ असलेला जिल्हा विचारलाय, मुंबई उपनगर, नाशिक, पुणे, ठाणे, यापैकी कुठला आहे? पुन्हा काय येणार? ठाणेच हे उत्तर आहे. म्हणजे जनगणनेनुसार 2011 महाराष्ट्रात सर्वात जास्त दशवार्षिक, 10 वर्षाने वाढ होणारा कोणता आहे? ठाणे. पुढचा प्रश्न आहे, 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रात दशवार्षिक वाढीमध्ये सर्वात जास्त ऋणात्मक वाढ या जिल्ह्यात झालेली आहे, ऋणात्मक विचारलेलं आहे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तर याचं उत्तर काय आहे? ऋणात्मक. याचं उत्तर काय आहे? मुंबई शहर की मुंबई उपनगर? मुंबई शहर. पर्याय क्रमांक बी, मुंबई शहर हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता 315, 250, 365 की 204, तर यापैकी याचं उत्तर काय आहे? 315, 250, 365 की 204? 365, 365. हा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता ही 365 इतकी आहे. चला पुढचा प्रश्न, 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची सर्वात जास्त घनता या जिल्ह्यात आहे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, पुणे. लोकसंख्येची सर्वात जास्त घनता ही कुठे आहे? सर्वात जास्त घनता जिल्हा विचारला तर ठाणे येतं, जास्त घनता विचारलं तर मुंबई उपनगर हे येतं. लक्षात ठेवा, सर्वात जास्त घनता मुंबई उपनगर. आणि इथे ठाण्याच्या बाबतीत मी तुम्हाला एक गोष्ट फक्त सांगून ठेवतो, इथे आपण ठाणे बघितलं, सर्वात जास्त घनता आणि सर्वात जास्त लोकसंख्या यामध्ये फरक आहे. सर्वात जास्त लोकसंख्या विचारली तर ठाणे, आणि आपण आता जो प्रश्न बघितला, बरोबर की नाही, ज्या प्रश्नामध्ये घनतेबद्दल विचारलंय तर घनता विचारली तर मुंबई उपनगर आणि लोकसंख्या विचारली तर ठाणे, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न, 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची सर्वात कमी घनता विचारलेली आहे, आता ही घनता कुठे येणार? पुन्हा कुठली येणार? सिंधुदुर्ग, रत्नागिरी, चंद्रपूर, गडचिरोली, कुठली आहे? गडचिरोली, बरोबर आहे. चला, चंद्रपूर पासून गडचिरोलीची निर्मिती झाली, कमेंट्स मध्ये सांगायचं मला कोणत्या वर्षी. हा आणि रत्नागिरीपासून सिंधुदुर्ग, दोन्ही, रत्नागिरीपासून सिंधुदुर्ग, चंद्रपूर पासून गडचिरोली, कोणत्या वर्षी झालं दोन्ही, हे कमेंट्स मध्ये सांगायचंय. चुकलं तर रे हनीन. 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर हे किती आहे? 922, 930, 925 की 918? किती आहे? 922, 930, 925 की 918? लिंग गुणोत्तर हे 925 आहे. पर्याय क्रमांक सी, लिंग गुणोत्तर स्त्री पुरुषांचं किती? 925. 2011 जनगणनेनुसार लिंग गुणोत्तरामध्ये सर्वप्रथम क्रमांक कोणत्या जिल्ह्याचा आहे? सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोंदिया, सातारा. याचं उत्तर काय आहे? रत्नागिरी
यामध्ये लिंग गुणोत्तरामध्ये सर्वप्रथम क्रमांक या जिल्ह्याचा येतो। हा चला पुढचा प्रश्न घेऊया। 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लिंग गुणोत्तर हे कोणत्या जिल्ह्याचं आहे? मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे की ठाणे? याचं उत्तर काय आहे? मुंबई शहर जे आहे हे याचं उत्तर आहे। लक्षात ठेवा, सर्वात कमी लिंग गुणोत्तर हे मुंबई शहराचं आहे। पुढचा प्रश्न घेऊया। 2011 सालच्या जनगणनेनुसार 2001-2011 या दशकात महाराष्ट्रात लिंग गुणोत्तरामध्ये सर्वात जास्त घट ही कोणत्या जिल्ह्यात आहे? रत्नागिरी, गोंदिया, सातारा, सिंधुदुर्ग? तर कोणत्यावर? सिंधुदुर्ग। यामध्ये काय झालेलं आहे? या दशकात लिंग गुणोत्तरामध्ये सर्वात जास्त घट झालेली आहे। चला पुढे जाऊया। 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात बालिका बालकांची संख्या किती आहे? 1.31 कोटी, 1.28 कोटी, 2.15 कोटी की 1.50 कोटी? यापैकी कोणत्या? तर 1.28 कोटी हे याचं उत्तर आहे। महाराष्ट्रात बालिका बालकांची संख्या 2011 सालच्या जनगणनेनुसार। हा चला पुढचा प्रश्न घेऊया। 2001 आणि 2011 याच्या जनगणनेची तुलना केल्यास बालिका बालकांच्या संख्येत सुमारे किती घट झालेला आहे? 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख? तर किती घट झालेला आहे? यामध्ये 3 लाखांचा घट झालेला आहे। तुलना केली तर बालिका बालकांच्या तुलनेत 3 लाखांची घट झालेली आहे 2011 आणि 2011 आणि 2011। पुढचा प्रश्न, 2001 ते 2011 या दशकात बालिकांच्या संख्येत किती टक्क्यांनी घट झाली आहे? 2,73,000, 1.5 लाख, 60 लाख की 2 लाख? तर 2 लाख किती आहे झालेले आहेत? 2,73,000 हे उत्तर आहे। 2001 ते 2011 या दशकात बालिकांच्या संख्येत किती ने घट झालेली आहे? 2,73,000 इतक्यांनी घट झालेली आहे। चला पुढचा प्रश्न। 2011 च्या जनगणनेनुसार बालिका बालकांच्या संख्येत या जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आहे? मुंबई, उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक? यापैकी कोणत्या? कोणत्या बरं? ठाणे उत्तर आहे। काय आहे? बालिका बालकांच्या संख्येत ठाणे जिल्ह्याचा प्रथम क्रमांक लागतो। चला पुढचा प्रश्न। 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात बालिका बालकांच्या संख्येत सर्वात शेवटचा क्रमांक कोणत्या जिल्ह्याचा आहे? सर्वात शेवटचा गडचिरोली, भंडारा, सिंधुदुर्ग की वर्धा? याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक सी, सिंधुदुर्ग। बालिका बालिकांच्या संख्येत सर्वात शेवटचा क्रमांक। पुढचा प्रश्न आहे, 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात बालिका बालकांचे लिंग गुणोत्तर हे किती आहे? 914, 222, 925 की 883? काय उत्तर? जनगणनेत महाराष्ट्रात बालिका बालकांचे लिंग गुणोत्तर हे 883 इतके आहे। कळलं? तर मित्रांनो, हे आपले काय होते? भाग पहिला आहे। असे भाग मी घेऊन येणार आहे। पहिल्या भागामध्ये आपण 25 प्रश्न घेऊन आलेलो आहोत। कसा वाटला तुम्हाला हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगायचं आहे। आवडला तर नक्कीच लाईक करा, जबरदस्ती नाहीये, आवडलं तरच करा। जर वाटलं तुम्हाला माहिती मिळाली आणि प्रश्न मिळाले, लाईक करा। नवीन असाल तर काय करायचं? ऍप डाउनलोड करून घ्यायचा, त्याचबरोबर काय करायचं? टेलिग्राम लिंकला सुद्धा जॉईन करायचं। नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल जे आहे त्याला काय करायचं? टिक्कर मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून नोटिफिकेशन मिळेल। शेअर करायची आपली ही लिंक, आपला हा व्हिडिओ, आणि आवडलं तरच लाईक करा, आधीच म्हटलेलं आहे, बरोबर आहे? तर कशी वाटली माहिती? जनगणना याबद्दल बरेच प्रश्न येत आहेत। मला असं वाटतं की हा खरोखर तुमचा फायदा करूनच जाईल हा व्हिडिओ, आणि जर तुम्ही शेअर केला तर तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा याचा फायदा होईल। आजच्यासाठी एवढंच। जय हिंद।